आज मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मोताळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने नगर पंचायत मोताळा या ठिकाणी गेल्या 3 तासापासून ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सदर ठिय्या आंदोलन हे करण्याचा मागचं प्रयोजन असं की गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोताळ्यामध्ये जो पाणीपुरवठा या ठिकाणी खंडित झालेला आहे, वारंवार हा पाणीपुरवठा गेल्या 1 वर्षापासून खंडित होतो आहे। 2 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की भाई यापुढे मोताळ्यामध्ये अशी परिस्थिती कदाचित निर्माण होणार नाही, परंतु दिलेल्या पत्रावर आणि आश्वासनावर त्यांनी कायम न राहता कोणत्याही प्रकारे एक मोटार खराब झालेली असताना दुसरी मोटार त्या ठिकाणी स्पेअरमध्ये असणं गरजेचं असतं असं या ठिकाणी त्यांनी केलेलं नाही। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी गेल्या 3 तासापासून नगर पंचायतमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये कित्येक महिला सामील झालेल्या होत्या, या महिला सुद्धा या ठिकाणी खाली हंडे मटके घेऊन या ठिकाणी पाण्याची समस्या मांडण्यासाठी आलेल्या होत्या, परंतु नगर पंचायतचा ढिसाळ कारभार एवढा की 3 तासामध्ये कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी याची दखल घेण्यासाठी आला नाही। शेवटच्या वेळेला बाकी सर्वांनी फोनवर संवाद साधून या ठिकाणी लिखित स्वरूपात आमचे जे तालुकाध्यक्ष यांना या ठिकाणी पत्र दिलंय की केवळ 2 दिवसामध्ये मोताळ्याचा पाणीपुरवठा हा व्यवस्थित करणार आणि या ठिकाणी नगर प्रशासनाला आम्ही एक सज्जड इशारा देऊ इच्छितो की जर 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी जर यांनी मोटर व्यवस्थित केली नाही व भविष्यात एक शिल्लकची मोटर या ठिकाणी जर एक मोटर खराब झाल्यावर दुसरी वापरता आली पाहिजे अशी व्यवस्था केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोताळा तालुका आणि शहर राष्ट्रवादी तालुका काँग्रेस कमिटी मी या ठिकाणी नगर पंचायतला बाहेरून ताला ठोको आंदोलन करून एकही कर्मचाऱ्याला आतमध्ये या ठिकाणी सुरळीत काम करू देणार नाही। सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आणि सध्या पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहे, तरी सध्या तुमच्यावरती आंदोलन करायची पाळी येते, काय सांगाल याच्यावरती? महाविकास आघाडी ही या ठिकाणी राज्यामध्ये आहे, परंतु मोताळा तालुका किंवा बुलढाणा विधानसभेमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी हा काही प्रकार दिसून येत नाही। त्याच्यामुळे आमचे या ठिकाणी कित्येक कार्यक्रम झाले असतील, कित्येक गोष्टी झाल्या असतील, परंतु मोताळा तालुक्याचे आमचे जे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांना महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नाही। अद्यापपर्यंत आम्ही वाट पाहिली किंवा या ठिकाणी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे, परंतु सदर दोन्ही पक्षाकडून कोणत्याही प्रकारची दखल आमची घेतली गेलेली नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हीच आता जनतेसाठी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरणार असं तालुकाध्यक्षांनी व आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी ठरवलं व या ठिकाणी आमचे पालकमंत्री जय शिंदे साहेब यांच्यासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की जे काही समस्या असेल त्या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी किंवा जे काही लोकनेते निवडून आलेले असतील जर ह्या काही समस्या लक्षात घेत नसतील तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा, निश्चितच त्या समस्यांचं समाधान करून मोताळा तालुकावासियांना किंवा बुलढाणा तालुकावासियांना न्याय देण्याचा मी प्रयत्न। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष।